all the dignitaries, guests, reporters and delegates. With great joy and immense expiation, I feel privileged to extend warm welcome on behalf of Rotary English Medium School to all present over here for the felicitation program. The guests have arrived here. Let's welcome them with a thunder of applause. Now, I call upon the Honorable Chief Guest, Mr. Dada Itate Sir, Chairman of Development and Welfare Board for Denotified Nomadic and Semi-Nomadic DNTS Communities, and our Guest of Honor, Dr. Rahul Sukari Sir, Ex-President of Rotary Club Mahad to light the lamp. Now, I request Mr. Kalpesh Sapar Sir to introduce our guest. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्र, मी अमलासमोर प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. ज्यांचे मुख प्रसन्नतेचे आगर, हृदय हे दयेने युक्त, वाणी अमृताचा वर्षाव करणारे आणि ज्यांचे शरीर हे परोपकारासाठी असते ते सज्जन कोणाला वंदनीय नाही अशा ती एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय कर्मवीर दादा इतके. राष्ट्र प्रथम या भावनेने समाजाचे काम करताना दादांनी कधीही वैयक्तिक स्वार्थ, सुख आणि फायदा या गोष्टी पाहिल्या नाही. अहोरात्र समाजभान जपताना जर तिकडचे तिकडचे हो आपली दादा जबाबदारी पूर्ण करणार म्हणजे करणार. हाती घेतलेल्या कोणत्याही कामाला न्याय देऊन समाजाचे गुण घेणेच पाहिजे असे दादांचे म्हणणे असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र स्तरावरचे काम करताना अनेक राजकीय नेत्यांशी संपर्क वाढत गेला, मात्र या संपर्काचे दादांनी कधीही राजकारण केले नाही. उलट राजकीय सत्ताधाऱ्यांनीही समरस समाज निर्माण करणाऱ्यांसाठी काय करायला हवे यासाठी दादा म्हणजे एक मार्गदर्शकच झाले. 2019 साली दादा भारत सरकार नियुक्त केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्ध भटक्या जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. त्याचबरोबर केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण झालीच पाहिजे आणि तेही 100% सत्य निकषांवर असे दादांचे काम. देशभरातील समाजाच्या प्रगतीचा आगत आलेख निर्माण करताना दादा आपल्या गावाला विसरले नाही. रत्नागिरी दापोली परिसरातल्या समस्यांचा पाठपुरावा करताना दादा कुठेही कमी पडले नाही. या परिसरातील शिक्षण आणि स्वावलंबनाचा प्रश्न सोडवताना दादा अनेक आयामातून कार्य करत आहेत. या परिसरातील कित्येक सेवाभावी मंडळ, स्वयंसेवी संस्था, वंचितांसाठीच्या आश्रमशाळा, वसतिगृहे या सर्वांची निर्मिती दादाच्या प्रेरणेने झालेली आहे. दादांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 1991 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मधुकर देवल सामाजिक पुरस्कार, 2005 साली राज्यपाल विष्णुकांत शास्त्री यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद सेवा सन्मान सामाजिक पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद उत्कृष्ट ग्रंथ संग्राहक व वाचक पुरस्कार, औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पुरस्कार, स्वामी समर्थ गौरव पुरस्कार, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय गौरव पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे बाबा आंबे पुरस्कार. त्याचबरोबर मित्र हो त्यांची ग्रंथ संपदा देखील पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. आरक्षण कुणासाठी व कशासाठी, भटके मुक्तांचे प्रश्न आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समरस समाज, नागपूर मुलाखत, कर्मवीर गौरव ग्रंथ, मंडळ आयोग, एक चिकित्सा स्वयंसेवक संघ. खरंच आम्ही आमचे भाग्य समजतो की तुमच्यासारखे महान व्यक्तिमत्व या कार्यक्रमाला लाभले. थँक्यू सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे मान्यवर आहेत डॉक्टर राहुल सुकाळे सर. महाड तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर असून सुकाळे नर्सिंग होम मंडळ महाडचे ते संचालक आहेत. गेल्या 25 वर्षापासून ते या क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर महाड डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदावर ते कार्यरत आहेत. महाडमधील जनकल्याण रक्तपेढीचे ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत
आहेत. रोटरी क्लब ऑफ महाडचे ते माजी अध्यक्ष होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते नेहमी कार्यरत असतात. सर, आपले देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. धन्यवाद. Ladies and gentlemen, this is a time we acknowledge the talent of our aspirants. The aspirants who have been struggling and facing many challenges and difficulties to be pioneers. So let's felicitate them. We will start with BH Nata students. I would like to call upon Ms. Neha Modi. She has secured 88.5 marks out of 200 in her Nata exams. Ms. Riya Pusarkar, she has secured 94.42 percentile in BH and 119 marks out of 200 in Nata. Master Parth Wadke, he has secured 98.74 percentile with All India rank 621 in BH and 109 marks out of 200 in Nata. He has got admissions in NIT Patna 8th rank Architecture College in India. Ms. Siddhi Shinde, she has secured 99.57 percentile with AIR rank 187 and she has secured 164 marks out of 200 in Nata. She has got admission in SPA Bhopal 5th rank Architecture College in India. Now I would like to felicitate the JEE Main students. Master Tejas Tambe, he has secured 82.14 percentile in JEE Mains exam and qualified for JEE Advanced. Ms. Isha Pilati, she has secured 96.36 percentile in JEE Mains exam and qualified for JEE Advanced. Ms. Haifa Desai, she has secured All India rank 20,679 in JEE Advanced qualified. Master Arun Suresh, he has secured All India rank 15,045. Master Sarthak Baudankar, his All India rank is 2,305. He has got admissions in Metallurgy IIT Mumbai. Now let's felicitate the NEET students. Ms. Rutuja Bhosle, she has secured 86.55 percentile and 402 marks out of 720 in NEET exam. Master Rahul More has secured 90.67 percentile and 455 marks out of 720 in NEET exam. Ms. Samreen Khondekar has secured 92.76 percentile and 486 marks out of 720 in NEET exam. And now it's time to name the pioneer. Please may I hear a thunder of claps for Master Rukvej Sukare to be present here on the stage and receive his appreciation. Master Rukvej Sukare has secured 99.73 percentile and 651 marks out of 720 in NEET exam and his All India rank is 1237. The teacher is the yardstick that measures the achievements and aspirations of the nation. They are the real nation builders. Likewise, the teacher is the actual dynamic force of a school. They are the backbone on which the entire structure of the school rests. Therefore, in recognition of the outstanding contribution of the teachers, let's also felicitate them. Now, I would like to call upon our physics faculty, Mr. Vinod Kumar Singh. He has done his BE, Bachelor of Engineering, Electronics and Telecommunication, Bihar. He has total 7 years of experience. Mr. Aditya Raman, he has done his BE from Jharkhand. He has also done his BEd. He has 5 years of experience in Creative Academy, Varanasi. He is GATE qualified and from past 2 years he is working with Rotary. Mr. Ashutosh Vijay Marathe, he has done MSc Physics, Gopte College, Ratnagiri. He has 5 years of experience with Rajapur Junior College of Science, Rajapur and for past 8 years he is working with Rotary. Mr. Shivam Swami, he has done his B.Tech from JNT Hyderabad. He has 1.5 experience with ICD Aurangabad and he is IT qualified
with all India rank 9947, and from past 3 years he is working with Rotary. Mr. Achyutanand Jha, B.Tech Civil, Rajasthan Technical University, Kota. He has also been a trainee teacher for Bansal classes for 1 year, and he has been a teacher at Turning Point Kota for 2 years, and from past 2 years he is working with Rotary. Mr. Abhishek Singh, he has done his MSc Organic Chemistry from ISM Dhanbad, Jharkhand. He has 2 years experience with Career Point and 1.5 experience with Creative Science Academy, Baramati. He is a silver medalist in National Science Exhibition held in New Delhi, NDA Britain qualified. And from past 3 years, he is working with Rotary. Mr. Vaibhav Nandiskar, sir, MSc Chemistry, Dapoli Urban Bank, Senior Science College, Dapoli. He has also done his B.Ed. He has 1 year of experience with TBK College, Bharne, Khed, Ratnagiri. And for past 6 years, he is working with Rotary. Mr. Ashutosh Bajpayee, he has done his MSc Maths, Kanpur University. He has also done his B.Ed. He has got experience from Dune International School, Kanpur Nagar. And from past 3 years, he is working with Rotary. Mr. Rohan Khedekar, sir, BE Electronics, M.Tech Digital System. He is also MBDET C, IoT and Mechaelectronics certified. He has 2 years experience in RIT Islampur, 1.5 years of experience in MBA and IT at ICS Khed. He is working for past 2 years in Rotary English Medium School. He is also an M.Tech Gold medalist. And he's been a professional member for International Society for Research and Development. He has published 6 research papers on various technical fields in international journals. Dr. Prachi Joshi, MSc Botany from Bokte Joglekar College, Ratnagiri, PhD from University of Mumbai, and also qualified SET exam. She has experience with ICS College Khed, Dapoli Urban Science College, and from past 7 years she's been working with Rotary. Mr. Purushottam Kumar, MSc in Biochemistry from Patna University. He has also done DNA extraction and PCR handling. He has worked with Narayana, the Quack Surat, Daswani Classes Lucknow, Creative Science Academy Baramati. He has secured first rank in project handling in PG course. From past 2.5 years, he is working with Rotary. Mr. Rahul Ekukare, sir, MSc Biotechnology, Bangalore University. He has also completed his B.Ed. He has 2 years of experience in Aditya Agriculture Biotechnology College field, 1 year of experience in Matoshri Academy field, and 1 year of experience in Path Academy, Ahmedabad. From past 3.7 years, he is working with Rotary. Mrs. Mansi Devgarkar, she has done her HSC from Nav Bharat School, Bharne. She has done her Art Master from Sayadri School of Art, Savarde. She has worked with Nyandeep School, Dapoli. Consistently 2 years, she has been awarded the best painting in national level of art exhibition at Ratnagiri and Mumbai Art Gallery. She is also awarded as the best teacher for Nagar Parishad Khed. From past 13 years, she is working with Rotary English Medium School. Mr. Balu Raut, he has done his BA English from Pune University, MA from Pune University. He has also completed his B.Ed. from Pune University, M.Ed. from Yashwantrao Chavan University, and he has done his Diploma in School Management. He has also appeared for LLB, Mumbai University. He has 5 years of experience in Adhyapak Vidyalaya, Bharne. Past 6 years, he is working with Rotary. Mr. Santosh Gajanan Patil, he has done his MCA from Chhatrapati Shahu Institute of Business Education and Research, Kolhapur. He has also done his MPhil. He has 3 years of experience with ACS College and 2 years of experience with Nyandeep College of Commerce and Science. And from past 3.7 years, he is working with Rotary. Mr. Paras Nalavde, he has done his BCom Finance from DGB College, Chipur, MBA Finance from Vishwakarma Institute of Management. He has worked with two
for 2 years with Sayadri Institute of Management, 4 years with Vishwakarma Sahajeevan Institute of Management, and for past 3.5 years he's working with Rotary. Mr. Rahul Gandhil, sir, secondary and senior secondary coordinator. He has done his MBA BEd in Mumbai University. He also knows computer hardware and networking engineering and has done his diploma in electronics. He has been principal at Adam Hawa English Medium School for 1 year and a professor for 1 year in Nyandip Vidya Mandir Khed. He has also worked with New English School Devroo for 1 year. And from past 7 years, he's been working with Rotary. He has achieved Best Teacher Award in 2012, Shikshan Seva Puraskar by HRD Ministry at Kankavli Sindhudurg, Best Teacher Award from Sayodhya Complex, and also Best Teacher Award in Rotary English Medium School. And now it's time to felicitate the leader of the group, the person who has built characters, inspired dreams, encouraged creativity, built confidence, and instilled a lot of learning and always touched our hearts. Let's call upon our Honorable Principal, Mrs. Bhumita Patel, ma'am. Good afternoon, everyone. First of all, I thank members, all the teachers, for giving me this opportunity before speaking in front of you all. Actually, I am urged to preach myself because this is an unbelievable moment for me. 2 years I was waiting for this opportunity, but today I am at the loss of my words. This moment seems so elusive that I fail to express how it makes me feel. I stand here today because I worked hard and gave my everything for achieving this. I not even thought I would get India's top colleges because I was expecting only to get top colleges of Maharashtra. But today, due to perseverance and determination to my subjects, I achieved more than my expectation. Today, I feel tremendous joy and gratitude for everything and everyone who helped me reach this step of success. I thank you, Patel Ma'am, for believing in me. I thank you, Rohan Sir, for guiding me to the path of success. I thank you, Sonalka Ma'am, for her unconditional support. Actually, I thank you, every teacher and sir, for guidance and their support. Last but not the least, I thank you, Ai Papa, for their support and raising my willpower. Thank you so much. First of all, a very good afternoon to everybody, respected teachers and honorable guests. Today I am very honored by giving this opportunity to express my gratitude towards all those who have supported me in the best and the worst condition of this journey and who have been a backbone throughout my whole journey. I would like to express my gratitude towards all the faculty members who have been in the worst conditions and thank you, be patient. For being patient with me because I am a very slow learner, I know. I would especially thank Rohan sir to be my backbone, actually not to be behind me but with me and with all of us. He guided us a lot and given us the opportunity to choose the college among top architecture colleges, top 10 architecture colleges. Even I would like to thank Sonalka Madam for guiding us and giving us the best guidance, I would say, and today I am here because of all of them. And last but not least, my family members, my father, mother, and even my grandfather. They believed me. Actually, when I got the low score, their unconditional love helped me and boosted my confidence and even motivated me a lot. So thank you all of us and Patel Madam, Rahul sir, and Mr. Vipin Dada sir for giving this opportunity. Thank you. Hello everyone. My name is Bhupen and I never expected that this day would come that I would be able to speak in front of all of you. And it is genuinely a great feeling for me to speak in front of you. But rather than talking in English, I would prefer to talk in Hindi because all of the people who I wanted they should listen mostly prefer Hindi. So, I will speak in Hindi.
I was just reading my trophy, मैं मेरी trophy read कर रहा था तब मुझे एक word दिखा, which is lend a hand, which is the motto of Rotary and that is what Rotary did to me for all this time. They gave everything to push me from where I was to where I am now. And this is not a just a single person who mattered, but all the group of them. Right from it, जब से first second में था तब से मुझे school में भी ऐसे average person ही regarded किया जाता था, but जब मैं Rotary में आया तब मेरे सब जो सर है जो कि स्वामी से जवाब सर है उन्होंने first time मुझे बोला था कि नहीं तू कर सकता है. तो this is not something कि ऐसी कोई बोल देता है when इनके अंदर मतलब जब लगता है कि नहीं इस बच्चे को उठाना है ऊपर से तभी तो सब हेल्प करते मतलब अपर्स कर. एंड एक्चुअली देयर इज अ फैक्ट कि कोई भी अभी जो बिग पर्सनालिटी है उसके पीछे देयर इज अ ग्रुप ऑफ पीपल एंड टुवर्ड्स व्हाट आई हैव रीच्ड नाउ मेरे लिए वही ग्रुप ऑफ पीपल है. सो पहले मुझे लगा था जब रिजल्ट आया था कि मुझे ये बोलने का मौका मिलेगा या मे बी टू द गवर्नमेंट इशू, बट थैंकफुली गॉड हैज लिसन्ड मी और मुझे सब टीचर्स को मेरे जो फीलिंग्स है वो एक्सप्रेस करने का मौका मिला. आई वुड स्टार्ट राइट फ्रॉम राहुल सर. ड्यूरिंग एक्चुअली आई एम नॉट गुड इन इंग्लिश एंड लैंग्वेजेस में मैं गुड नहीं हूँ इतना अच्छा. इवन राइट एंड व्हाट आई एम स्पीकिंग आई एम मेकिंग मेनी प्रोनाउंसिएशन मिस्टेक, बहुत ग्रामर मिस्टेक कर रहा हूँ मैं. लेकिन इन ऑल दिस ईयर He was there to support me and even during my board exam he was there to support me and thank you for that sir. Now I will be talking about Patil sir. My weakest subject in 12th was IEP and that was not, I was ignorant about that, but still sir helped me a lot and उन्होंने मुझे not only helped me in IEP subject but even बहुत बार मुझे जब लो फील होता था तो सर मुझे मोटिवेट करते थे कि बिलीव इन मी. एंड जब हम बोलते हैं एकदम ऐसे फनी गाय होता है पूरे फनी टीचर होता है, सो आई रिगार्ड द मोस्ट फनीस्ट टीचर इन आवर स्कूल एज पाटिल सर. ही वाज ऑलवेज देयर एंड थैंक यू सर अ लॉट. देन आई वुड बी जा सर बाय. एक्चुअली ऐसे बोलते हैं ना जो एकदम जीनियस पर्सनालिटी होती है क्लास में, वैसे हमारे जा सर है कुछ भी पूछो तो सब उनका आंसर आ जाता है, वो भी वक्त भी नहीं लगता. एंड मेरा केमिस्ट्री में सबसे वीकेस्ट टॉपिक इनऑर्गेनिक था, पहले से मुझे बहुत डर होता था. लेकिन जो हम बोलते हैं ना कि जो वीक क्या होता है जब रिले की रेस होती है व्हाट मैटर इज फोर पीपल्स आर देयर, बट रिले की टीम में जो अब जीतता है ना वो डिपेंड करता है ऑन द स्लोएस्ट रनर. सो मेरे जो मार्क्स जो मेरा टोटल सब्जेक्ट है उसमें सबसे मेरा वीक था वो इन्होंने और उन्होंने वो मेरा स्ट्रॉन्ग किया. सो आई वुड लाइक एवरीबॉडी टू क्लैप फॉर हिम सर, आपका बहुत इंपॉर्टेंस है लाइफ में मेरे. इवन आई वाज देयर व्हेन सर फर्स्ट टाइम हमारे क्लास में आए थे उसी टाइम मुझे लगा था कि नो यार नोबडी वुड बी better teaching organic to me than Jasar. Thank you sir. I will be talking about Swami sir. एकदम chill person जो होता है ना पूरे रूम में वो Swami sir होते हैं. मतलब उनसे मतलब he's like a buddy to me. He's like a friend to me rather than sir. उन्होंने मुझे बहुत ज़्यादा मतलब सिखाया, उन्होंने उतना डांटा भी मुझे बहुत बार डांटा है. But he was the first person to recognize me कि मैं कुछ कर सकता हूँ. He said to me that and I truly thank you to that sir. Then truly thank you. And एकदम जो अब ऐसे बोलते हैं ना family में सबसे strict person होता है, वैसे हमारे अभिषेक सर है. Means उन्होंने मुझे जब जब मैं track के बाहर जा सकता हूँ even possibility थे तब तब वो मेरे पास आए, मुझे समझाया, मुझे इवन समझाना मतलब उन्होंने मुझे मारा भी बहुत बार, ऐसे कुछ नहीं है. बट सर क्या होता है कि लाइफ से ना एक चाइल्ड मतलब छोटा बच्चा होता है उसको मम्मी पापा उनको पसंद है इसीलिए मारते नहीं है. उनको क्यों मारते, क्योंकि उनको उनसे होप होती है कि वो कुछ अच्छा कर सकता है. और वैसे ही हमारे
अभिषेक सर ने किया एंड इवन आई रिमेम्बर कि जब हमारा एग्जाम एक्सटेंड हुआ था तब मैंने उनको कॉल किया था कि आई एम नॉट फीलिंग गुड, मैं बहुत फ्रस्ट्रेटेड हूँ. And during that time, he talked to me and his golden words, what I heard. And उन्हीं का result है कि आज I am here to speak in front of you. Now, I will be talking about most experienced person here, which is Purushottam sir. Right from 11th standard, उन्हें को बहुत मतलब ऐसे बोलते हैं ना कि जिसका सुनने को एकदम ज़्यादा पसंद होता है, वैसे उनका teaching है. He teaches slow so that everyone would understand. मुझे starting में थोड़ा problem होता था biology में initially, but due to sir मुझे बहुत अच्छा last class में मैंने वो growth किया, मेरे अंदर वो growth हुआ and the reason is Purushottam sir. Thank you sir, आप चलिए. And now I will be talking about Aditya sir. आदित्य sir दिख नहीं रहे मुझे sir, कहाँ पे आप? तो आई विल बी टॉकिंग कि ऐसा होता है ना कि जो एकदम एक ऐसा ब्रदर होता है जिससे हम एकदम ज्यादा क्लोज होते हैं, वैसे ही मेरे लिए आदित्य सर है एंड ही वाज ऑलवेज देयर विद मी एनी टाइम एनी मींस. उनके जो शब्द होते थे ना, अभी मॉम डैड मुझे डांटते थे, मेरे टीचर डांटते थे, लेकिन जो उनके जो शब्द होते थे वो बहुत ज्यादा मैटर करते थे मुझे. एंड मेरे लाइफ अभी 12th में सिर्फ दो बार मेरे आंखों से पानी आया था और दोनों बार सर ही सामने थे. एक बार जब मेरा फिजिक्स का पेपर अच्छा नहीं गया था उस टाइम मुझे बुरा लगा था तो मेरे आंखों से पानी आया था. एंड द सेकेंड टाइम जब मेरा रिजल्ट मेरा मार्क्स आया था तो उन्हीं से मैं बात कर रहा था एंड द सेकेंड टाइम मेरे को खुशी के आंसू थे. सो वो भी बहुत ज़्यादा मैटर करते हैं. एंड द लीडर ऑफ जो बोलते हैं ना टीचर्स के लीडर होते हैं और मेरे जो 12th मतलब 11th या 12th के सबसे ज्यादा मैटर किया वो प्राची मैम है. ऐसे फैमिली में ऐसे हेड होते हैं जैसे डैड होते हैं कि जब एकदम क्रिटिकल कंडीशन आती है लास्ट में हम जिससे बात करते हैं, वैसे ही मेरे टीचर्स के मतलब पॉइंट ऑफ व्यू से प्राची मैम थे. मैंने बहुत बार मतलब शेयर माय व्यूज एंड शी वाज ऑलवेज देयर टू गाइड मी एंड आई एम रियली ट्रूली थैंक यू मैम फॉर दैट. एंड देयर इज वन मोर थिंग आई वांटेड टू से कि जब मैं फ्रॉम 8th to 10th में था तब सब बच्चे सर आप ही हो गया ना, आप आ गए सर, ऐसे कैसे चलेगा सर? सर क्या हुआ था 8 to 9 जब मैं पढ़ रहा था तब नॉट एवरीवन मेरे जो प्रिंसिपल्स थे स्कूल के, हाँ दे यूज्ड टू से पढ़ा कर सकते बट दे नेवर बिलीव दैट मच इन मी. बट थ्रू आउट द ईयर पटेल मैम वाज देयर टू मी इवन फ्रॉम फर्स्ट डे. उन्होंने मुझे बताया था कि यू शुड स्कोर अबाउट 650 और तब मुझे लगता था यार इतना कैसे एक्सपेक्ट कर सकते हैं मेरे से, मुझे मतलब 600 तक भी स्कोर नहीं जाता था. एंड पटेल मैम यूज्ड टू से दैट यू शुड गो अबाउट 650 एंड मे बी ड्यू टू हर वर्ड्स दिस इज द स्कोर व्हाट आई हैव गॉट, मे बी इट इज दैट इट इज बिकॉज ऑफ द बिलीव दैट शी हैड इन मी एंड थैंक यू मैम फॉर दैट. एंड आई वुड आल्सो थैंक अजीत सर. एक्चुअली मैं सर से ज्यादा मैं मामा बोला था, अजीत मामा. ही वाज ऑलवेज जब जब मुझे कुछ प्रॉब्लम आती थी ही वाज देयर टू डिस्कस इट विद मी. एंड ऐसा कोई होता है ना तब अच्छा लगता है ऐसे डिस्कस करने में, यू नो इट फील्स लाइक ऐसे जो फैमिली जैसी फील होती है ना वैसे ही सर ने पूरे साल भर मेरे लिए किया एंड आई एम ट्रूली थैंक यू फॉर दैट सर. एंड आई कांट फॉरगेट माय फ्रेंड्स देयर. एंड एक्चुअली क्या था कि देयर इज वन थिंग मैंने अभी एक YouTube चैनल निकाला है एंड नॉट बिकॉज कि मुझे वो पब्लिसिटी चाहिए पर ऐसे नहीं, जस्ट देयर इज अ रीजन टू दैट कि जब मैं 11th 12th में था तब ऐसा कोई स्टूडेंट हम बोलते हैं स्टूडेंट मेंटर जैसा होता है वैसा कोई मेरे लिए था नहीं कि यार वो मुझे बुलाया और मुझे समझाया कि तू ऐसा कर वैसा कर, तो मुझे नहीं समझाया था एंड मे बी उसका इतना कुछ प्रॉब्लम हुआ नहीं मुझे.
बट आई फील कि जब अभी जो 11th और 12th में अभी जा रहे हैं तो उनके लिए भी कुछ करो एंड ड्यू टू दैट आई स्टार्टेड इट बट देयर इज ऑलवेज वन थिंग कि मेरे लिए आइडियाज की कभी कमी नहीं थी इवन माय फ्रेंड राहुल भी सिटिंग देयर ही वाज एन आइडल फॉर मी राहुल भी सिटिंग देयर ही इज आइडल फॉर मी एंड जस्ट वी नॉट देयर बट ही वाज आल्सो एन आइडल फॉर मी एंड माय सीनियर and the most respected person Saloni Joshi Didi, she was also an idol from me. And let me just tell you few things about them, that why I choose to them as an idol. Kya hota hai ki jo success hota hai na, it doesn't happen only because of one of the quality. Jo Rahul tha, I remember during first when he came to the college, uska score bahut kam aata tha initially. बट ही नेवर गिव अप उसने कभी भी छोड़ा नहीं मतलब डिप्रेस नहीं हुआ एंड फ्रॉम नाउ फ्रॉम जीरो टू वेयर इज नाउ अभी उसको फेलिसिटेट किया एंड दिस इज समथिंग यू शुड ऑल डन लाइफ में ऐसे इंपॉर्टेंट नहीं होता कि फ्रॉम फर्स्ट डे आपको सक्सेस मिलेगा सक्सेस मिलने के लिए टाइम लगते जस्ट आपको गिव अप नहीं करना है टिल द लास्ट एंड श्रावणी भी है शेयर मतलब ऐसा बोलते हैं ना कि स्कूल में जो सबसे सिंसियर होता है ऐसे पढ़ाई के मतलब रिस्पेक्ट में तो वैसी वो थी एंड आल्सो यस ही वाज ऑलवेज एन राइवल फॉर मी एंड इवन नाउ ही इज देयर एंड ऐसा कंपटीटर होना ही चाहिए लाइफ में सक्सेस होने के लिए एंड द ऑल क्रिएटर जो मुझ में मार्क्स करने का जो होप डाला इट वॉज ड्यू टू सलोनी दीदी उसने स्कोर किया तब तो मुझे लगा कि नो इवन आई कैन ट्राई दैट And I know I'm talking a much, मैं बहुत ज़्यादा बोल रहा हूँ, but these are my true feelings, what I'm saying, and I hope कि what I want to promise from all my teachers as a gift के लिए कि next year जो result आएगा, वो मुझसे भी ज़्यादा अच्छा होना चाहिए, they should surpass me, and that is what a gift I want from all my teachers. And this is our alumnus. Thank you. Respected members of the dais and my respectable teachers. Back in 2017, I remember that Swami sir once told me that as a little brother, मुझे पता है कि तुझपे मतलब blind faith है कि तू एक दिन IIT में जाएगा. और आज finally sir को वो दिन इतना मिला है. हमारा ये Swami sir speaking of you sir. And of course, Nitesh sir and Jha sir also, they believed in me. And today, as a and also one of my biggest asset, that is my family. And for they believed in me. And finally, I made it to IIT Bombay. And considering the environment we used to get in this school, it's totally remarkable. Because getting such an environment in areas like Pokhran, it's really an remarkable thing. And then speaking of the faculties here, they are so experienced. And then also we had daily doubt solving sessions. And even at night, I remember even if I posted any doubt to any sir, they were completely ready to reply that. And that's it. I think I don't have much words because I am not feeling well, little bit today. But still, thank you and also thank you, Gautam ma'am, for being there. Thank you. Adarniya, Amit Dada, Adarniya VP, Major Pradeep, Dr. Ajit, Rotary President, Mr. Sandeep, Rotary School Principal, Adarniya Bhumita Patel ma'am. सर्व कोरोनामुळे बरेचसे स्टुडंट टीचर्स येऊ शकले नाही तर पटेल मॅडमना थँक्यू बोलायला किंवा रोटरीला थँक्यू म्हणायला माझ्याकडे शब्द नाही उलटा आम्हालाच त्यांनी खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे देवानंतर देव आपल्याला बरेचसे गिफ्ट देतो तर मला ही गिफ्ट दिलेली आहे मी अजून मला खरं वाटत नाही मला हे सगळं असं कधी कधी स्वप्नासारखं वाटतं कारण आपण स्वप्न किंवा एखादी गोष्ट केव्हा मिळते आपण स्वप्न पाहतो तेव्हा आपली एक चिंता असते कोणाला डॉक्टर व्हायचंय कोणाला इंजिनियर व्हायचंय कोणाला काय व्हायचंय टीचर व्हायचंय किंवा आपल्याला एक सुंदर घर हवंय हे आपण आधी स्वप्न बघतो
आणि मग ते सत्यात उतरतं. पण आम्ही असं कधी स्वप्न मी किंवा रुग्णांचे वडील आहे डॉक्टर राहुल सुकाळे यांनी मुलांच्या बाबतीत मुलांनी असंच व्हायला पाहिजे आणि एवढा स्कोर केलाच पाहिजे असं आमच्या फर्स्ट आम्ही कधी टीचरच्या पुढे कधी गेलो नाही. त्याच्यामुळे अशा काही आमच्याकडून अपेक्षा नव्हत्या. आणि हे 651 मार्क अजूनही मला कधी कधी वाटतं हे काहीतरी खरंच आपल्याला मिळत आहेत का, कारण महाडमध्ये आमच्या या मुलाला घडवत असताना आमच्या प्रत्येक पूर्वीच्या पुढीमध्ये असं असायचं की आपल्याला आपलेच प्रश्न असायचे आमच्या आमच्या आईवडील येत नसत कॉलेजला किंवा कुठे जाता काय करता काय ऍडमिशन घेता कसं करता. आता आपण पालकांची रेस सर्व फर्स्ट टू टेन्थ आमचे समर्थ स्कूल अशी छान डिसिप्लिन स्कूल तिथे महाडमध्ये आमच्या इथे 96-97 अशा 90 अबोव काही स्टुडंट असतात मुंबई पुण्याला जातात. तर माझी मुलगी आता इथे डेंटल रोटरी खेळला डेंटल योगिता डेंटलला लास्ट इयरला जी ऍडमिशन झाली तिच्या 11-12 आम्ही त्यावेळेला मुंबई पुणा असा क्रेजच असायचे कारण पनवेलच्या इकडे कुठे क्लासेसच नसायचे. त्याच्यामुळे तिला बेसने ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे पण आम्ही कधी रेसमध्ये नव्हतो की तुला हेच बनलं पाहिजे आणि असा स्कोर आलाच पाहिजे असा तिच्या वडिलांचा कधी त्यांच्यावर असा धाकाटपाशा नसायचा. वातावरण एकदम छान तुम्ही एक आदर्श व्यक्ती चांगलं व्यक्ती आणि जे कराल ते अतिशय चांगलं असावं ह्या उद्देशाने असायचं. आणि त्या ऋषी आणि रुग्णी कधी आम्हाला या बाबतीत ओरडायची संधीच दिली नाही. अपेक्षा केल्या की आपल्याला कधी कधी आनंद होतो त्रास होतो दोन्ही गोष्टी त्याच्यापेक्षा संतुलन नकळत मिळायला गेलं डॉक्टर राहुल सुकाळ्यांमुळे. हिच्या वेळेला 2 वर्ष पाहिली आणि आमचं हॉस्पिटल आहे तिथे डिलिव्हरी वगैरे होत असतात धावपळ असते पळापळ असते तिथून आम्ही सारखं यायचं जायचं पेसमध्ये शिकवणारे खूप सगळे चांगले असायचे मुलं मुली बाय मॉल असेल काय असेल फार छान वातावरणाचं शिकवायचे मध्ये मध्ये ते सांगायचे की आज हे टीचर बदलले वगैरे ते टीचर बदलले पण चालायचं पण आमच्या अपेक्षाच नसायच्या. त्यानंतर आम्हाला योगिता डेंटलला आपण खेळला ऍडमिशन घेतलं तशी तिचे वडील मुंबईतही तिला डेंटलला घेऊ शकले असते पण आपल्या जवळ राहील चांगले राहील चांगल्या वातावरणात राहील आपले जी मित्रमैत्रिणी असतात किंवा इतर डॉक्टर्स असतात शहरात शिका शहरात चांगला अनुभव येईल. पण ती अतिशय छान पद्धतीने करत होती आणि इकडे येत असतानाच रोटरीला डॉक्टर अनिल जोशींची मुलगी आणि रोटरी स्कूल आम्ही बघायला आलो आणि अजित माझा वर्गबंधू आहे आम्ही सहज एक चक्कर मारायला आलो. तिथं पाहिल्यानंतर सलोनीने त्यावेळेला 600 वरती मार्क्स मिळाले पण 600 तिला मिळाले म्हणून आपल्या मुलाने मिळवले ह्या हेतून आम्ही टाकलंच नाही. पण त्यावेळेला पण मी चेहरे आजही माझ्या ते लक्षात आहेत पटेल मॅडम आणि प्राची मॅडम ते पाहत होते आणि त्यांच्यावरचा तो प्रत्येक वेळेचा असाच प्रसंग जो आम्हाला आमच्या पेशंटच्या बाबतीत असतो की हा माझा पेशंट सुरक्षित चांगला डिलिव्हरी झाला पाहिजे किंवा तो सुरक्षित बरा झाला पाहिजे ही भावना त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या स्टुडंटच्या मागे असते. हे करत असताना आम्ही गेले आणि यांचं 10th चालू असताना हा त्याचं नॉलेज चांगलं आहे बरेच जण म्हणतात किंवा हुशार आहे चांगलं आहे पण आम्हाला अतिशय धाकडपासून दाखवून गेलो पहिलं आलं पाहिजे असं केलं पाहिजे असं नसल्यामुळे तिथेही त्याचे स्कूल किंवा क्लास आम्हाला त्यांचे टीचर्स सांगायचे की बाबा ह्याला मित्र कमी करायला सांगा किंवा ह्याला जर असं असंच बसायला सांगा किंवा असं काय ते आम्हाला यायच्या तक्रारी पण आम्ही कधी असं त्याच्यामध्ये पडलो नाही की तू मित्र सोड किंवा मी. तर असं करत असताना त्याला तिथे प्रश्नही असंख्य विचारले त्याचे बोललं जायचं त्यांनी असा हसत खेळतच त्यांना सुद्धा चांगले मार्क्स मिळवले. आणि आमच्या इथे बऱ्याचशा डॉक्टरांची मुलं किंवा बरेचसे टॉपर्स आहेत ते मुंबई पुण्यात गेले आणि मुंबई पुण्यात आई वडील प्रत्येकाचे जाऊ शकत नाहीत आणि तिथं सगळं खर्ची काम असतं आणि तिथे गेल्यानंतर चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांचा स्कोर आलाच नाही चांगला किंवा बऱ्याचशा मुलांना पेटी टाकूनच ऍडमिशन घ्यावी लागली. माझा भावाचा मुलगा सुद्धा एक 3-4 वर्षापूर्वी तो मी प्रचंड मेहनती असताना सुद्धा त्याचा स्कोर नव्हता त्यालाही पैसे घेऊनच ऍडमिशन घ्यायला लागलं. त्याच्यामुळे बाबा म्हणते की आपण काल द्यायचं नाही आपल्याला ही तयारी म्हणून आतापासून मुंबई कोणाला कशाला आपण इथे जवळ नाही आईची इच्छा काय असेल माझ्या मुलांना जेवण खाण चांगलं मिळालं पाहिजे आणि माझी मुलं मला दिसली पाहिजेत ह्या हेतून आम्ही रोटरीला 10th आम्ही 10th असताना इथे ऍडमिशनचा एक कॅम्प होता तर आम्ही आलो होतो आणि मी रुग्णत राहावं इथे म्हणून अजून माझ्या 2-3 मैत्रिणी म्हणजे कोणाची आई आहे पण एक आदर्श डॉक्टर आणि आदर्श माता आहे तर अशा सगळ्यांना आम्ही 2-3 जणींना घेऊन इथे आलो
त्यावेळेला जर आम्हाला कोण बोललं असतं तुमच्या रुग्णाला काहीतरी 600 वरती जातील तर चेष्टा वाढली असती, किंवा काही ठिकाणी अशी पब्लिसिटी करतात की तुम्ही आता 5 लाख भरा आणि तुमचा मुलग्याला नक्की आम्ही मेडिकल ऍडमिशन देणार असं काहीतरी वाटलं असतं मला. पण ती येतोच नव्हता. एक आईचं मातृचं हे असतं की आपण तिथे हॉस्पिटलला धावपळीत असणार, आपलं मुलं सुरक्षित असावं, इथे आता आजीत असणार आहे. माझं शिक्षण दापोली होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला झाल्यामुळे नकळत ह्या मातीशी माझी नाळ जोडली गेलेली आहे आणि आम्ही रात्रीच्या रात्री इथे येऊ शकतो. ह्या हेतूने मी त्याला म्हटलं की तू उभा हा. पण याची इच्छा अशी जिद्द होती की मुंबई पुणे लातूर कुठे जायला तयार. तर म्हटलं दिदी जवळ आहे, तुम्ही दोघं छान प्रकारे राहाल. ह्या हेतूने मी त्याच्यावर हा प्रस्ताव मांडला आणि तसा तो उलट बोलणारा नसल्यामुळे तो नीटच्या पेपरला जाईपर्यंत त्याच्या मनामध्ये होतं की आपण अजून एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटला असलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगलं आपल्याला मिळालं पाहिजे. पण त्यांनी कधी आई वडिलांचा विचारा पलीकडे तो कधी गेला नाही. आई वडिलांना सांगितलं म्हटलं ऐकलं, त्यांनी मला मध्येच एक बोलला की बाबा मी जवळ जावं असं वाटतं, तू महाडमध्ये एकदम कॉलेज असेल तिथेच टाक मला. तर म्हटलं नाही, इथं 10वी 11वी 12वी ते चालत असताना प्रत्येक सरांबद्दल त्यांनी माहिती सांगितली की एक एक तास कमी पडेल असे आदित्य सर, स्वामी सर, सिंग सर, पुरुषोत्तम सर, झा सर, पाटील सर, इव्हन विनोद सरांनी त्याचं 10th फाउंडेशन घेतलेलं आहे. अशा सर्व सरांनी अतिशय आणि ही मुलं ही आताच बाहेर पडलेली आहेत आणि अतिशय मित्रत्वाने वागतात. अगदी ह्या मुलांना बरोबरचे असले तरी सुद्धा अगदी मेरी बच्ची मेरा बेटा ऐसा आणि माझा मित्र असं करून इतर शहरामध्ये शिक्षण मिळत नाही आणि तेच घडवत गेले. आम्ही कधी तुला एवढंच मिळवलं पाहिजे एवढंच केलं पाहिजे असा फोर्स टाकला नाही. पटेल मॅडमच्या बद्दल बोलायचं तर माझ्याकडे शब्द कमी पडतील. प्राची मॅडमच्या त्यांचं मूल लहान आहे पण मी बघितलं की त्यांच्या मुलाकडे त्यांचं कमी लक्ष असेल पण आमच्या स्टुडंटकडे जास्त लक्ष असावं. कारण हा रात्री 9 ला 9:30 कधी कॉल करायचा. मॅडम हा डाऊट आहे, मॅडम मी फोन उचलला नाही असं कधी होणार नाही, मॅडम मी कधी डाऊट सॉल्व्ह केला नाही असं कधी व्हायचं नाही. आणि कोविडला आपण सगळ्यांनी डॉक्टर्स सगळ्यांनी अनुभवले की याला काही नियमच नाही आहेत, ह्याला काही मनच नाही, ह्याला काहीतरी म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडचा हा आजार आलेला आहे. काळजी घेणारे न घेणारे म्हणजे काही वेगळाच प्रकार झाला. त्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा बिपिन दादांनी आणि रोटरीने लगेच आम्हाला परत प्रस्ताव मांडला आणि हे सगळे सर त्यावेळेला खेडमध्ये अवेलेबल आणि 11चे 12चे त्यांचे क्लासेस ऑनलाईन चालू. म्हणजे अशी मेहनत बरेचसे सगळेजण बाकी नागरिक घरात बसलेले आहेत आणि हे त्यांची घरं कुठे लांब आहेत आणि तरी सुद्धा इथं इन्स्टिट्यूटला येऊन ते ऑनलाईन क्लासेस घेत आहेत. आमचे मोबाईलवर वाटेल तेव्हा डाऊट सॉल्व्ह करणार आणि ते पण शांत डोक्याने. त्याच्यानंतर पटेल बिपिन दादांनी 10th नंतर सॉरी गणपती नंतर प्रस्ताव मांडला की तुम्ही सगळ्यांनी या आणि आम्ही ते फॉलो केल्यामुळे आम्हाला खूप खूप फायदा झाला. पटेल मॅडम नेहमी मला सांगायचे की सलोनी जे आहे किंवा दिव्या आहे त्या शेवट त्या काय घरात त्यांच्या मोठे मोठे रूम आहेत काय, पण ते इथं गुरुंबरोबर अभ्यास करतात. आपला मोबाईल केव्हा चालतो? आपण रेंजमध्ये असतो तर. रेंजच्या बाहेर गेला तर आपला मोबाईल चालतो का? मग आपली रेंज कोण आहे? आपले टीचर्स आहेत, आपले इन्स्टिट्यूट आहे जिथे आपण रोज अभ्यास करतो. आणि उपवेदा 10th नंतर जे मार्क्स असतात ते 12th कमी होतात बोर्डाचे, पण इकडे 10th पेक्षा पण जास्त मार्क्स दिले आणि याचं संपूर्ण शेअर रोटरी इन्स्टिट्यूटला आहे. त्याच्यानंतर सगळ्या पॅरेंट्सना माझी हीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही डॉक्टर राहुल सुकाळे किंवा आम्ही टीचर्सच्या पुढे कधी गेलो नाही फ्रॉम 10th. टीचर्स आणि स्टुडंट यांचं नातं कधी कधी ती लातो किंवा पातो से मानते नाही. कधी कधी एखाद्या स्टुडंटना जागा करण्यासाठी थोडं ओढावं लागतं, कधी वेगवेगळा ट्रॅक घ्यावा लागतो. हे त्या सगळ्या टीचर स्टुडंटच्या भल्यासाठी असतं. आणि आमचं महाड हे काय खेडमधून किती 1.5 तासाचा अंतर आहे, पण रत्नागिरी जिल्ह्या एज्युकेशनचा हाब होण्याची मोठी चांगली शक्यता आहे. कारण चिपळूण पासून दापोलीपर्यंत बघितलं तर इतके छान एज्युकेशनचे इन्स्टिट्यूट आहेत बाहेर शहरामध्ये. मॉल वाढतात, कॅफे वाढतात, इतर शॉप वाढतात, मोबाईल शॉपिंग वाढतात, पण मी खेडमध्ये वगैरे आम्ही कधी इथं 2 वर्ष तर राहतोय तर अतिशय सगळे डब्यासाठी जेवणासाठी बाकीच्या बघितल्या तर शिक्षणासाठी अतिशय सुंदर चांगली मेहनत झाली आहे आणि ही पुढे भविष्यात वाढणार आहे. कारण ही जबाबदारी अतिशय आता मुंबई पुण्यात ती क्रेज झाली की मुंबई पुण्याला जायचं, पण आता ही मेहनत घेणारी एवढी सगळी चांगली आहे. तर सगळ्या पालकांना माझी रिक्वेस्ट राहील की सगळ्या टीचर्सचं ऐकून सगळे मॅनेजमेंटचं तर
त्यांचं असं म्हणजे पडद्यामागील सूत्रधार जसं बिपिन आहे, डॉक्टर अजित दादा आहे, आता आम्ही सुद्धा डॉक्टर असल्यामुळे आम्हाला कळतं की आपल्याला किती वेळ द्यायला मिळतो. पण डॉक्टर अजित डेली येऊन इन्स्टिट्यूटला काय चाललंय, काय नाही, कुठला कोणाचा काय प्रॉब्लेम आहे याचं त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि त्याच्यामुळे आपण एवढं सगळं लक्ष देणारी मंडळी शहरामध्ये शक्य नाही. शहरातली चांगली माणसं आहेत पण तिथं हजारोनी मुलं आहेत. इथं आपल्याच मुलाकडे व्यवस्थित लक्ष दिलं जात आहे, सेफ्टी आहे, मुलांना बाकीची प्रलोभन नाही आहे, तर आपण कोकणातली मुलं पुढे जायला काय हरकत आहे. आता 100 मुलांमध्ये आपल्या महाराष्ट्रातला एकच मुलगा आहे. मग आणि तसं हे आय आय टीचं ऍडमिशन किंवा नीटचं ऍडमिशन ही स्वप्न स्वप्नच राहते नाही तर आपली. तर तुम्ही आपल्या ही रेंज कुठली आपल्या मोबाईलची ती ओळखून पालकांनी आपल्या रोटरी सारख्या संस्थेमध्ये चांगला चांगला अभ्यास करून, कारण मेहनतीला संध्याकाळी 7 सुद्धा किंवा 8 किंवा रात्री फोन करून तुम्ही एखादा डाऊट विचारला तर आम्हाला तर कधी आम्हाला लाज वाटली, तरी पण या सरांनी टीचर्सनी कधी आम्हाला कुठली गैरसोय झाली नाही. अतिशय आणि प्राची मॅडम, पटेल मॅडम आणि सर्व, मी माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं असेल पण अतिशय म्हणजे आम्हाला काहीच काळजी नव्हती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही इथे ऍडमिशन घ्यायला आलो त्याला म्हटलं अगदी 2 3 महिने काढ ठेवू, आपण 10 चा रिझल्ट लागला बघू. तोपर्यंत त्याची तिथली मैत्रीण आहे डॉक्टर सुस्मिताची मुलगी आहे त्याची, म्हणजे त्यांचं बहिणी भावासारखं रिलेशन म्हणजे ते तुटिकला होत गेला. त्याच्यानंतर की या सगळ्यामधून की या सगळ्यांनी ऍडमिशन इथं घेऊन चांगला अभ्यास करून आपण इथं छान मार्क्स मिळवू शकतो, जास्तीत जास्त अभ्यास आपला होईल, पालकांनी जवळच्या पालकांना कधी येता जाता येतं. आणि शहरामध्ये काय होतं की हजारोनी मुलं असल्यामुळे तेवढं लक्ष दिलं जात नाही. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपूर्ण जय हिंद जय भारत. Good evening everyone, respected dignitaries on the dais, of the dais, Honorable Dada Idati sir, Honorable Rahul Sukhade sir, Honorable Nitin Dada Patne sir, Honorable Ajit Bhosle sir, Sandeep Naikomi sir, Honorable Parag sir, Sameer Galati sir, Soman sir, Amit Ladda sir, all invited guests, well-wishers, parents, teaching, non-teaching staff, and especially the stars of today's program, Rotary's Kids. Today, really, it's an immense pleasure to be here and to see you all growing. We never knew that how we grew here. Actually, I had decided to speak formally, but when since first speech, when I have listened to everyone, I was really overwhelmed. We don't understand that when the time flew away. Actually, before 12 years, the school was started and I was the foundation member of this school. And I have seen this school growing. Still, I remember the first batch of 10 passing out and the way members and all were happy. 100% result, 95% Rohan, he secured, and that was the most really enjoyable, precious moment of our life. Later on, we started with class 12. Anish was in. He secured his seat in ISER. That was one more step Rotary went ahead. Later on, Saloni, Divya, they all secured toppers. They were the toppers of India. And really, at that time, we all were over the moon. Means we never realized that where we are. But somewhere we thought that still we should move on. And then last year, our Sarthaji sitting here, he also secured his good rank, but he decided to repeat. But Divya Sarkar, she secured her place in IIT. Saloni, Maithili, they secured their seats in government, good government recognized colleges like BJ, KTN. And from there, we got startup. And we got last 2 years, we have got a lot of admissions for NEET and JEE. And this year, what to tell you all, due to this pandemic, everything was disturbed. But our students, our teachers have not let it down. Especially, if I talk about our students, this, I think so, we have completed our board exams and last 2 papers were pending.
and students were just tense that whether the paper will be held or not, because this COVID situation was very different for everyone. Nobody else had faced this type of situation, and we were just waiting that what will be the decision of the board, and then later on we came to know that the results will be declared. And this year's results were awesome. It may be of 10, it may be of 12, it may be of NEET, it may be of JEE, it may be of architecture, it may be of CA Foundation. All the teachers, all the students, wherever they are working, really hats off to you all. Please give a huge round of applause to you all. Now when we talk about the remarkable performance of a child, as Rugved told, that it is not the success of one person. It is a teamwork. And really, I have seen here. First of all, I would say all the students, now you are going to step ahead. One step ahead, and now you are going to grow with your future. You have so many ambitions. Today, we are very lucky that we have produced not one student, but this year Sarthak and Pushkaraj, they are also our students, and they have secured their place in IIT. So that is really very remarkable achievement. Now some of these many students have secured their place in NIT, so all the topmost colleges are students. And if you will just see the coaching institute, as madam told, they have around 50 to 60,000 students. And here we are just working with 80 to 90 students. And in that, students, parents, really you all have supported us a lot. And what to tell about our teaching faculties, really everyone are passionate about the students, and so this result is possible. So just I want to tell the students that this success is not only yours. First, you should always remember that whatever, anytime, wherever you have got a problem, your parents were there with you. So you should never forget that whatever, wherever you will go, wherever you will go, your parents had sacrificed a lot in their life. So please never forget your parents. Second thing I would like to say is about your teachers, especially, I don't know about other schools, but I have seen here the teachers and non-teaching. I will not tell only about the teachers. Really, teachers are there in front of the students, but there are so many people working. As Rugved has shared the names of the teachers, I would also mention other teachers, those who are sitting here. Some pre-primary section, from pre-primary section till class 12, each and every teacher, each and every staff is working really very well. And to lead with this team is really, I am blessed to work with this Rotary School. And we should never forget the platform which we have got here, that is the trustees, the management, those who know what came in their mind and they started the school, and really the school grew so much, and the responsibilities which now this result have given, it is really growing more and more, and now responsibility is increased. If I talk about Dada, still I remember, as madam told, that he was unwell during COVID, and just he came here and he just told madam mulana bolun kya mula ikhe aani paiche, and he was just thinking about that incident. He was not allowed to go out of the school, out of his house, but even though he came here, he was just thinking about those students. So everybody is working with that. If we talk about Dr. Bhosle, last 2 to 3 years have done a lot of changes. Discipline is very important, and due to that discipline, the planning which he had told us and we have followed, really that mattered a lot. Then it will be Parag sir, he looks after everything. You should also congratulate banners team, because they are always, as soon as the result is produced, suddenly the banner is done. It's not easy at all. Till night they have to work for this. So everyone in the committee members, every non-teaching staff, if we talk about Bhalika Kaka, Seema Mauchi, students are there here up till 7, 8, 9, whatever time they want, but we have secured. Even though I have to ask Mauchi is out of the I am secure that those students are fine. And this is only because of our Rotary meeting, and only because the support we have got from the parents. I would just only share last one thing to all the students, that see, wherever you go, you will achieve a lot. But never forget the parent or whatever the
initial stage you have got, whenever you have learned from your childhood, each and every one has taken a lot of efforts for you. So never forget them. And I hope that these students, after 4 years, you will be at very good place and you will adopt this Rotary and you will help this Rotary to grow more. So welcome. I would like to say all the best to all of you and I would wait for you all to come and take the charge of this Rotary. We need so many of you and to grow this institution as a big institution all over India. And this can happen only with everybody's support. So thank you once again to support us, and with this I will end my words. Thank you once again. అందరికీ హాస్పిటల్ ఉపస్థితి సర్వమంది సర్వ పాలకులలో శిక్షకులలో ఎంఐడి స్టూడెంట్స్ కొరపరచ అందరి అపేక్షితమని ఇంకా సర్వమంది నిన్నే కొరపరకు మాన్యత ఉంటే సర్వప్రథమ ఈ సర్వ విద్యార్థులకు అభినందన కొరతో సర్వ తిరిగి క్షేత్రమంటే अभिनंदन करतो अपेक्षित होता लॉकडाउन अपेक्षा होती कि मुलाने आमच्याबरोबर राहावं आणि जे काय आम्ही प्लॅन्स केले होते की खूप चांगला अजून काही चांगला निकाल नक्की देता असता याच्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो पण आम्ही खचून गेलो नाही. लॉकडाऊननंतर लगेचच मला वाटते 20 मार्चच आमची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये दर आठवड्याला आम्ही मीटिंग घेत होतो आणि आय रिअली हॅट्स ऑफ टू ऑल द डिअर टीचर्स मी इन्चार्ज प्राची मॅडम असतील सर असतील आणि ऑल डिअर स्टाफ त्यांनी खूप सहकार्य केलं. प्रत्येकाचे व्ह्यूज प्रत्येकाने पेपर काढण्यापासून पेपर तो डिस्कस करण्यापर्यंत वेळोवेळी मला वाटतं मुलांना मदत केली. कधीही मला वाटतं रात्री 10-11 वाजता सुद्धा मुलं फोन करून किंवा व्हॉट्सअप करतोय टीचर्सवर शेअरिंग करत असायचे. नक्कीच पुन्हा एकदा टीमचे मी आभार पण मानेन आणि अभिनंदन पण करेन. त्याचबरोबर हे सर्व करत असताना मला वाटतं मार्च नंतर आम्ही जवळजवळ 60 पेपर मी आणि जे जे टीचर्सनी तयार केले आणि ते पेपर्स मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम एक्झाम डिपार्टमेंट करत होतं. त्या मला वाटतं त्या एक्झाम डिपार्टमेंट पारस सरांचे पण मी त्यांचंही मी अभिनंदन करेन. पारस सरांचे आणि कोविड मीच्या त्याचं कारण असं होतं की मुलांना मला वाटतं 8 वाजता पेपर मिळायचा आणि बरोबर 11:30-12 वाजता त्यांना त्याची आन्सर की मिळायची. ते आन्सर की मिळाल्यानंतर टीचर्स त्याच्यामध्ये काम करत होते. ते काम जरी दिसायला सोपं असतं तरी सातत्याने 4 महिने त्याच्यावरती त्या टीमने काम केलं. नक्कीच त्या टीमचंही मी त्यांचेही मी आभार मानेन आणि त्यांनाही धन्यवाद देईन. इथे मला पालकांचे आभार मानायचे होते. सगळेच पालक संपर्कात होते पण मला वाटतं डॉक्टर सुपाळे मिस्टर मिसेस गणपतीमध्येच मला वाटतं सुपाळे डॉक्टरच मला फोन होता की कोविड सिच्युएशन आहे आपण काय करायचं शाळेकडून इन्स्ट्रक्शन आल्यात आणि त्या मला पाळायचे आहेत. आणि मला वाटतं ज्या इन्स्ट्रक्शन 2 वर्षामध्ये सोडली दिल्या त्या सगळ्या त्यांनी पाळल्या आहेत. आणि मला वाटतं रोपवे आणि 2-3 मुलं असतील किती शाळेमध्ये इथे होती आणि मला वाटतं त्याचा फायदा एंडिंग त्यांना झाला त्यामुळे त्यांचेही मी आभार मानेन. नक्कीच मेहनत कशी करायची ती रोपवेत असेल श्रावणी असेल खूप शेवटपर्यंत तरी खूप चांगलं सातत्याने काम केलं. आमय असेल हे राहुल असेल या सर्वांनी चांगलं काम केलं आणि या आता तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. नक्कीच यशवंत व्हा चांगले पी जी करा आणि पी जी केल्यानंतर या कोकणातील जनतेला तुमचा फायदा व्हावा
मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील मार्गदर्शन शुभेच्छा देतो. उपस्थित सर्व पालक शिक्षक विद्यार्थी मित्र आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचा हा कार्यक्रम माझे गुरु दादा इदाते यांच्या समवेत साजरा केला जातो आणि त्यांच्यासमोर आमचे शिष्य यांचा एक वेगळ्या पद्धतीचा सत्कार आज या ठिकाणी होतोय. आमच्या मुलांना आदर्श काय असावा, आपण अभ्यास कसा करावा, इथपासून आपण सर्व गाईड करू शकाल, कारण आज आपण एक चांगलं यश मिळवलंय आणि असं यश हे वारंवार मिळावं याच्यासाठी आपल्या सर्व या विद्यार्थ्यांनी आमच्या नवीन पिढीला नवीन विद्यार्थ्यांना आपलं गायडन्स द्यायला पाहिजे. आपण कशा पद्धतीने टार्गेट ठेवलं मग रुपये जसे की त्याने आल्यापासूनही ठरवलं होतं की आपल्याला 600 पुढे मार्क्स मिळवायचे आणि त्यानं त्याप्रमाणे आपला विश्वास हा आपल्या शिक्षकांमुळे टाकला. माझी आपल्याकडून हीच अपेक्षा आहे त्या पुढच्या पिढीकडून की तुम्ही आपला विश्वास आमच्या शिक्षकांवर टाका, संस्थेवर टाका आणि जसं पालकांनी टाकायचं आहे तसं विद्यार्थ्यांनी पण टाकला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं मी पुन्हा अभिनंदन करतो. आणि आमच्या रोटरी नेटवर्कने आपण सांगतो की आमचे आज एक चांगल्या प्रकारचे शिक्षक आज या ठिकाणी आहेत, यांचा एक वेगळ्या पद्धतीचा सत्कार आपण पुन्हा करूया. हा फक्त शिक्षकांसाठी सत्कार असेल की ज्यांनी हे असं यश मिळवलंय आणि हे नुसतं यश नाही याच्यापुढे मला त्यांच्याकडून अधिक अपेक्षा आहे आणि माझ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ गुरुवर्य आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री दादा इदाते साहेब, या संस्थेचे सर्वेसर्व, आपले सर्वांचे लाडके श्री बिपिनदादा पाटणे, त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि माझे जवळचे मित्र डॉक्टर अजित भोसले, आपल्या शाळेच्या अत्यंत लाडक्या अशा प्रिन्सिपल मॅडम पटेल मॅडम, उपस्थित व्यासपीठ असलेले शिक्षक मंडळी राजे मॅडम आणि सर्व, त्याचबरोबर आपण सर्व पालक मंडळी विद्यार्थी, सर्व वाक्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर भरपूर बोललेलं आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, थोडक्यात बोलली पण हा अर्धा प्रश्न आहे. आणि जे दीड दोन वर्ष आपण जे मुलांनी मेहनत केली आहे आणि त्यांचा हा कौतुक समारंभ हा खरोखर चांगला आहे. शिक्षण 2-3 वर्षांपूर्वी ज्यावेळी आम्ही व्यासपीठावर आलो होतो, रोटरी स्कूलने आम्हाला प्रत्येक वेळा संधी दिली, प्रत्येक वेळा व्यासपीठ दिलं, फार आदर दिला, सन्मान दिला. दादांना ऋषिकल्य व्यक्तिमत्व गुरुवर्य दादा इदाते साहेबांनी मी सांगू इच्छितो की साहेब या मुंबई पुण्या ठिकाणी भरपूर संस्था आहेत, फार चांगल्या चांगल्या विद्या संस्था आहेत, जसं आपण आकाश म्हणतो, पेस म्हणतो, त्यानंतर कन्सल आहे, बॅलन्स आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत. मला या ठिकाणी छाती लोक असताना मला सांगावं असं वाटतं की ह्या संस्थेच्या जोडीची संस्था ही आपली झालेली आहे. फक्त ती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला लागेल. मी भूमिकांना ते सांगत होतो की आपल्याला आपण पोहोचवण्यासाठी कुठेतरी कमी पडतो. आपण आपले ह्या असं म्हणतात ना की खाणीमध्ये कच्ची हिरे असतात आणि ह्या हिऱ्यांना पैलू देण्याचं काम हे जेव्हा करत असतात. आज आपल्या समोर सगळे बसलेले जे विद्यमान फॅकल्टी जे आम्हाला सामान्य जो बैठी जे फॅकल्टी आहे सलाह करण्याचे म्हणजे की इतनी वर्ल्ड क्लास नॅशनल क्लास फॅकल्टी आपण इथं लाई आहे. बिपिन दादाजी जैसे की बायोलॉजी की फैकल्टी है प्राची मैडम, पुरुषोत्तम सर है फिजिक्स में है, आदित्य सर है, झा अभिषेक सर, स्वामी सर केमिस्ट्री में सर है. इस सर की फैकल्टी अपने कोकण में मिलना एक बहुत बड़ी बात है. इस सर का एजुकेशन, इस सर का स्टैंडर्ड जो हमने देखा है, क्योंकि कैसे है कि हमें एक्सपीरियंस है, हमारे पहले बच्चे के बाद जब थी उस समय हम प्लेस में थे उधर हमने उसको डाला था, उधर का जो माहौल देखा, उधर का जो क्लास देखा, उससे भी बढ़िया, उससे भी अच्छा क्लास और टीचर आपने यहाँ लाया है. और मुझे
बहुत अच्छा महसूस होता है कि ये सब फैकल्टी ने बच्चों पे बहुत अच्छा ध्यान दिया। मैं सिर्फ रुपये की बात नहीं करूँगा, रुपये तो है, अच्छा है, वो इंटेलिजेंट था, रहेगा, लेकिन उसको अच्छी तरह से सवारा रूपली, रूपली ने उसको कॉन्फिडेंस दिया। हमें उसका परफॉर्मेंस 650 तक आएगा ऐसा हमारा ड्रीम भी नहीं। जब मैंने रूपली को बोला था कि सिर्फ मुझे गवर्नमेंट में मिला एडमिशन अच्छा रहेगा, वो भी मुझे बोला था कि बाबा अगर गवर्नमेंट में एडमिशन मिला तो भी मेरे लिए बहुत है, लेकिन जिस कॉन्फिडेंस से, जिस लगाव से, जिस मेहनत से उसने ये एग्जाम क्रैक किया, उसकी वजह से ये फैकल्टी, उसकी वजह ये एडमिनिस्ट्रेशन है, ये डायरेक्टर बॉडी है, विपिन दादा पाटने साहब जो इस संस्था के फाउंडर चेयरमैन है, फाउंडर प्रेसिडेंट है, हमारे चेयरमैन विद्यमान चेयरमैन आदित्य भोसले डॉक्टर है, ये सबका मेहनत, ये सगळ्यांचं फळ। मला पॅटर्सचं पण सांगावंसं वाटतं, सगळ्यांनी सांगितले की आपण आपल्या संस्थेवर, आपल्या टीचर्सवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर, तर गुरु म्हणजे देवाचा अवतार आहे, ते बोलतील, ते सांगतील, ते एखाद्या वेळेस स्थान मिळतील, आपण दुर्लक्ष करावं रुपयेच्या बाबतीत, आम्ही तेच धोरण घेतलं। रुपयेला आम्ही कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा उतरवलं नव्हतं, ज्यावेळी मी तर टेकला सलोनीला बघितलं, बाकी सर्व केवढा चांगल्या चांगल्या पद्धतीने स्टुडंटला घडवलं, दिव्याला बघितलं, इथल्या आपल्या कोकणातली संस्कृती मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जातात, आय आय टीला जातात, नाटकद्वारे वेगवेगळ्या नॅशनल संस्थेमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जातात, हा फार मोठा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे। मी जाता जाता एवढंच सांगेन की हे आता रोपटं हा म्हणण्यापेक्षा आता हा रोपट्याचा आता भाग जसं झाड होत चाललेलं आहे, वृक्ष झाला पाहिजे। आणि हे माझं सुद्धा मला ही रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की माझा मुलगा इतना चांगल्या मार्गाने पास झाला, तर हे माझं नैतिक कर्तव्य आहे की संस्था कशी वाढेल, ही संस्था कशा पद्धतीने पुढे जाईल, त्याचबरोबर इथं असलेले जे स्टुडंट्स आहेत हे जास्तीत जास्त गव्हर्नमेंट कॉलेजेस निशुल्क कसं जाईल, हे कशा पद्धतीने पुढे जातील, हे बघण्याचा दृष्टिकोन हा माझा सुद्धा राहणार आहे, तसाच आपल्या सर्व पॅरेंट्सचा राहणार आहे। आणि अशाच पद्धतीने आपण संस्था चांगल्या पद्धतीने नेऊन इथल्या प्रत्येक स्टुडंट्स हा नॅशनल लेवलला या संस्थेचं नाव चांगलं करेल अशी आपण खात्री बाळगूया। एवढं दोन शब्द सांगतो, धन्यवाद। एकमेकाबद्दलची ओढ आपण सतत असल्यामुळे या संस्थेच्या भूमिपूजनापासून मी सर्व ठिकाणी उपस्थित भूमिपूजना होतो काही ध्येय डोळ्यासमोर ठेवून, काही तत्व डोळ्यासमोर ठेवून ही शिक्षण संस्था काढलेली आहे आणि ती ध्येय दृष्टी मी जाणतो, मला त्याची माहिती आहे। तुम्ही त्या विमानमध्ये आपण आलो की तुम्ही पाहता की स्वामी विवेकानंदांचं दर्शन तुम्हाला, भारत मातेचं दर्शन तुम्हाला, म्हणजे मुलामध्ये एक संस्कारक्षम वातावरण उत्पन्न करण्याची जी गरज असेल शैक्षणिक परिवारासाठी, शिक्षण परिसरासाठी एक विशेष प्रकारचं वातावरण लागतं, एक सात्विक वातावरण लागतं, एक नैतिक वातावरण लागतं आणि एक इन्स्पिरेशन ज्याला म्हणतात असं ज्यातून मिळेल असं वातावरण लागतं। हे वातावरण क्रिएट करत असताना विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यांचे त्यांचे भारत माता भारत मातेच्या संबंधातली भावना उत्तरमिया समग्र हिमालय दक्षिण वर्षांत भारती नाम भारती यत्र संबंध म्हणजे
अगदी प्राचीन काळामध्ये असणाऱ्या आपल्या देशाचे वर्णन आहे. अशा भारतमातेचं चित्र आपल्यासमोर शब्दात सांगायचं तर पंकर शंकर अशी भारत माता हे आपल्यासमोर स्वामी विवेकानंद एखाद्या ठिकाणी आपलं बोल कसं साध्य करावं याच सगळ्या जगातलं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण हे स्वामी विवेकानंद. विवेकानंद 1893 शिकवलं भाषण झालं आपल्याला माहित आहे. त्यांनी जग जिंकलं पण त्यांना निमंत्रण नव्हतं, त्यांना बोलावलेलं नव्हतं. गुरु ही संकल्पना आपल्याकडे काय आहे ती याच्यातूनही कळते. कन्याकुमारीला एका खडकावर बसले होते, मी तिथे जाऊनच येतो बसले होते आणि त्यांना असं दिसलं की प्रचंड मोठी लाट आली आणि त्या लाटेवर रामकृष्ण परमहंस त्यांना दिसले आणि ते असं कुठेतरी जाता येत नाही हे त्यांनी पाहिलं. विचार करायला लागले की माझ्या गुरुजी मला कुठे जायला सांगितले, कुठे जा म्हणायचे, किती अक्षर गोष्ट आहे बघा ते दाट आहे, दाट पाहिजे परिणाम काय त्याच्यावर. आणि मग ते तिथून निघाले ते अमेरिकेला गेले, मध्ये सांगायचं कुठून पाहिजे. अमेरिकेत गेले ते निमंत्रण नव्हतं, कुठे जायचं माहीत नव्हतं, पुरेसे पैसे जवळ नव्हते आणि चालले सर्व धर्म परिषदेमध्ये भाग घ्यायला. शेवटी काही झाडा केली बसते एक प्राध्यापक चालले तत्वज्ञानात एक प्राध्यापक चालले होते रस्त्याने. म्हणजे कोण बसते एक तर भगले कपडे अमेरिकेमध्ये भगले कपडे म्हणजे त्यांचे असते त्या विषय त्या काळात पण कोणतरी असे म्हणून ते त्याच्या जवळ गेले विचारलं काय सांगितलं विवेकानंद आपण चर्चा करताना त्यांच्या लक्षात आलं हा ज्ञानी विषय आहे. आपण जे विचारतो जी चर्चा करतो आहोत आपण उच्च पातळीवरती विचारायला देते. मग त्यांनी म्हटलं आलाय कशाला, ते म्हणजे त्या अमेरिकेच्या याच्यामध्ये भाग घेण्यासाठी. मग इथं काय बघतात मला माहित नाही कुठं जायचं काय जायचं, माझ्याकडे पैसे पण नाही जायचं तसं माहित नाही, कुणाचं शिफारस पत्र नाही पण मला तिथे जायचं. ते त्यांना घेऊन आपल्या घरी गेले, त्या घरी राहिले आणि ते इतकं मोठं लाभ होतं. त्यांनी एक पत्र दिलं त्याला त्या सर्व धर्म समभाव ह्या म्हणजे शिकागोच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आणि तिथं विवेकानंद केलं. तिथं नवीन प्रश्न उत्पन्न झाला की याला भाषण करायला जायचं कुठे, वेळापत्र कुठून झालेलं आहे, वेळापत्र झाल्याचं याला कुठे जायचं. मग आपल्याला आश्चर्य वाटलं ना अनेक गोष्टी माहीत नसतात आपल्याला, आपला देश कसा आहे, आपली संस्कृती कशी आहे. ते श्रीलंकेतला एक बौद्ध भिक्षू आली होती, तिथे बौद्ध धर्माची मागणी करण्यात आली. मग ते असं म्हणाले की माझ्या भारतातील 7 मिनिटं तुम्ही विवेकानंद बघा त्याला म्हणा बोलावलेलं नाही असा माणूस तिथे गेला आणि पुस्तके आता बाकीमध्ये सांगत नाही आणि त्यांचं 7 मिनिटाचं भाषण झालं, त्यांचे 5 मिनिटं लोक टाळ्या वाजत होते आणि शेवटचा त्यांचा निष्कर्ष असा होता की जगामध्ये सर्व श्रेष्ठ हा हिंदू धर्म आहे हे इतक्या जगातल्या सगळ्यांना मान्य करावं. असं आहे दोन काय करणार समोर, माझा धर्म माझी संस्कृती माझा तत्वज्ञान माझा देश आणि मग घडणाऱ्या सगळ्या घटना सुद्धा अशा घडत राहतात की त्या दिशेने पण जातो. असं आपलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणामध्ये आता शिक्षण म्हणजे काय त्याची अनेकांना अनेक पद्धतीने चर्चा केली. विवेकानंदांनी सांगितलंय की मुळामध्ये माणसाच्या शरीरामध्ये जे आहे ते उचलून बाहेर काढणं, बाहेर काढून त्याचं दर्शन घडवणं म्हणजे शिक्षण. ते मुळातच असतं तुमच्याकडे, नाहीतर मग बघायचं आपण जी घटना ऐकतो की मी कसा होतो मी कसा झालो कसा झालो हे पाहतो मुळात त्याच्यात आहे ते बाहेर काढणार पण गरज लागतो. ती तर मंडळी भेटली आणि म्हणून आपल्याकडे शिक्षण हे शैक्षणिक परिवार माध्यम आजची हे शब्द करून मी सांगतो आधुनिक शब्द तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामध्ये विद्यार्थी एक दुसरं शिक्षक आणि शिक्षकांच्या बरोबर असणारा जो बाकीचा जो वर्ग आहे न शिकवणारा तो दोन. तिसरं ही शिक्षण संस्था आणि चौथं ही मुलं ज्यांची मुलं आहेत असा पालक म्हणतो. त्या चार गोष्टी जर एकत्र आल्या तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये अशक्य काही नाही.
आणि इथं तुम्हाला यशात सूत्र दिसेल की या सर्व गोष्टी या संस्थेत एकत्र आलेल्या आहेत. विद्यार्थ्याने आपल्या महाराष्ट्राच्या एका शिक्षण मंत्र्याने खूप चांगलं वर्णन केलं. शिक्षण म्हणजे काय, कसं कसं शिक्षणाचा विचार करावा, ते म्हणजे असा करावा की विद्यार्थी हा शिक्षक परायण असला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थी परायण असला पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थी हे ज्ञान परायण असले पाहिजे आणि ज्ञान हे कर्म परायण असलं पाहिजे हे शिक्षकाचे दिसत. आता हे सगळ्या गोष्टी आपण जसं बोलतो तसं घडत नाही, त्या कृतीत घडत जातात, व्यवहारात घडत जातात. अनेक प्रकारचे संदर्भ येतात, त्याच्यामध्ये घटना येतात, प्रसंग येतात आणि त्याच्यात भविष्य घडत जातो. म्हणून या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. शिक्षक विद्यार्थी हे जे आपण म्हणतो ते खरोखर असं असं नातं असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठ्या प्रसाद आहे. बाबासाहेब आंबेडकर शाळेत होते तर त्या शाळेमध्ये त्यावेळी वर्गाच्या बाहेर बसत वर्गात घेतच नव्हते, पण वर्गाच्या बाहेर बसत तरी सुद्धा एक शिक्षक असे होते की जे नेहमी येताना त्यांच्यासाठी डबा आणि अंधकारचा डबा देईल. त्यांच्याशी चर्चा करा तो डबा कदाचित त्या काळाप्रमाणे बंद दिला असेल, पण त्यांनी इतकं प्रेम दिलं आणि मग त्यांना काय सांगितलं, तर काय मोठे लाभ त्यांचं काढून तिकडं आणलं होतं आंबेडकर कर असं होतं. माझा भाऊ आहे ना आंबेडकर आणि म्हणून त्यांनी त्याचं आंबेडकर नाव हे त्याच्यामध्ये त्यांनी मस्टरमध्ये घातलं. आता आंबेडकर हे ब्राह्मण आहे असं एकमेव नाव आहे त्या सगळ्या ब्राह्मणीमध्ये. तरी कसं म्हणतं, तो विद्यार्थी आणि हा शिक्षक हे दोघं हे दोन वेगवेगळे आहेत, पण दोघांचं मिळून अद्वैत होतं आणि अद्वैतातून हे आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी पुढे घडत नाही. एक नाही, जीवनामध्ये छोट्या मोठ्या घटनांचा परिणाम हा आपला आयुष्य घडण्यामध्ये होत असतो. म्हणून विद्यार्थी आपण जे आहोत आपल्याकडे ज्ञानाची कमतरता नाही, विज्ञानाची कमतरता नाही, आपण आत्मविस्तृत आहोत. आपण कोण आहोत हे आपल्याला माहीत नाही. त्या काळामध्ये आयसीएस म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन द्यावी लागायची, त्या आयसीएसची परीक्षा देऊन आला आयसीएस. आणि ज्या दिवशी निकाल होता तो निकाल कसा तारा इंग्लंडचे बाकी काही नव्हतं, त्याला तारा इंग्लंड यायचा हा शांत होता मुलगा. आयसीएसची परीक्षा आणि गावातल्या एका माणसाला वाटलं काय मुलगा आहे, अरे अजून रिझल्ट बघायला कुठे आहे, रिझल्ट बघायला काय करत नाही. मग त्यांनी विचारणार तो रिझल्ट क्या वाटतं कुठे आहे, मग तू जाणार आहेस का मुंबईला, म्हणून नाही. मग हा माणूस गेला मुंबईला, वाटेल ते करून मुंबईला गेला. त्याने तो रिझल्ट बघितला, तो रिझल्ट बघून आल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. त्यांना सांगायला गेले की तुझा रिझल्ट कुठे आला, हे म्हटल्याबरोबर सी डी देशमुख यांचं मी एक उदाहरण सांगतोय. हे साहित्यात सी व्ही देशमुख असं म्हणाले, दुसरा नंबर कुणाचा तो सांग. आणि खरं ही हे कारण आहे कोणाच आहे की परिस्थिती शैक्षणिक जी आहे त्याच्यामध्ये हे केवढं मोठं यश दादाने संपादित केलं. मी एकदा गेलो होतो आपल्याला बाबासाहेब आपल्याकडे गावी आणि त्या सगळ्या सभेमध्ये भाषण काय की बाबासाहेबांनी घटना दिली, बाबासाहेब इतके बघाले, पण गावामध्ये त्यांच्या चौथीच्या कृती शाळा नाही. मी इतका आश्वास लावलं त्याच्यामध्ये की बाबासाहेबांच्या काही चौथीच्या कृती शाळा नाही, पण मी शिक्षण संस्था काढली आणि तिथे जाऊन बाबासाहेबांच्या गावामध्ये जाऊन चौथीच्या कृती शाळा सुरू केली आणि ज्युनियर कॉलेजपर्यंत ते नेलं. आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीचा सिनेट सदस्य असताना एक मॉडेल कॉलेज सुद्धा अंमलामध्ये आणलं बाबासाहेबांनी. चौथीच्या पुढचं शिक्षण मी अशा आजच्या अवस्था आहे. मी ज्यावेळी पर्वत मागायला गेलो गोपीनाथ मुंबईमध्ये मित्र होते, ते मला म्हणजे दादा कसल्या प्राथमिक शाळा काढले, मी तुम्हाला मेडिकल देतो इंजिनिअरिंग देतो, मला म्हणा नको आहे ते मला, पण त्याची काही गरज नाही. ज्या माझ्या गावामध्ये बाबासाहेबांच्या गावामध्ये चौथीच्या पुढे शिक्षणाची सोय नाही त्या देशामध्ये बाकीच्या गोष्टी कशाची पाहिजे. ही एक परिस्थिती 15-20 वर्षांपूर्वी होती आणि आज मी माझ्या डोळ्याने माझ्या मित्राने आणि त्यांचं जे सहकार्य अतिशय उत्तम होते तेवढे मी त्याला एकट्याला हे सगळं क्रेडिट देत नाही, त्याचा ग्रुप आणि अतिशय चांगला ग्रुप.
मी अनुभवतो सांगतो की महाराष्ट्रात असा क्रियांची दुसरा गुण नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अशा तऱ्हेचे रिझल्ट त्या आपल्याला मिळतात आणि त्यासाठी म्हणून आपल्या जितीन दादाने जे प्रयत्न केले त्याच्या सरकारने जे प्रयत्न केले शिक्षकाचे मी पूर्वी शिक्षक होतो 12 वर्ष त्यामुळे शिक्षकाला संबंधित विद्यार्थ्यांचे काय असतो याची मला जाणीव आहे की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय भावना असते याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या पद्धतीने उपचार काढणे त्याचे योग्यता आहेत कारण आपल्याकडे शिक्षणाची कल्पना तशीच मांडली आहे आणि त्या प्रमाणे आपण उत्तर दिलं की त्याचे परिणाम जे असतात ते स्वाभाविक होते आणि म्हणून असं आहे की तर खूप मोठी उदाहरण आहे की मला शिकायचं आहे आणि मला ऍडमिशन मिळाली नाही असा एक लोक आहे की त्याला नाही मिळत कोरोनाच्या वेगळ्या ऍडमिशन त्याने दोघांच्या पुतळा तयार केला त्या पुतळ्यासमोर बसून त्याही म्हणून विद्या शिकले आता ह्याच्यात कठीण काय नाही म्हणजे शिकण्याचं काय कोणाला ठेवतो असं आपल्याला वाटेल पण एक प्रसंग असा घडला की एकदा एक पुतळा असा भुंकत आला तर त्याचं भुंकणं बंद करायचं होतं एक जणांनी जे बाण मारले ते त्याच्या तोंडाला कुठेही न लागतात तोंडामध्ये अशी वर्तुळाकार बाण मारले त्याच्यामुळे त्याचं भुंकणं बंद झालं तर ते ज्यावेळी कळलं कोणाच्या करा त्यांच्यासाठी तुम्ही गेलं मी तर अतुणाला धरून विद्या अशी शिकवले की असं कुणालाही जगात माहीत नाही कुणालाही ते ज्ञान नाही आणि त्याच्याही पेक्षा मोठं ज्ञान हे कसं मिळालं इथे म्हणजे शिक्षक हा त्याचा पुतळा जरी समोर आणि प्रत्येकाने त्यांनी मला वर्णन कसं केलं हा विद्यार्थी कोणता त्यांनी कसा वापरतो आता कसा आहे त्याला किती मान्यता मिळू शकते आता कसं आहे हे संस्था चालकाचं लक्ष असतं शिक्षकांच्या आपल्याकडे समजू शकतो त्या जो प्रारंभ आहे ह्याचं लक्ष आपल्याला समजू शकतो पण शिक्षण संस्था चालकांचं लक्ष असं अशा तऱ्हेनं आपले विद्यार्थ्यांच्यावर त्यांना बोलावून घ्या त्याचा अभ्यास सुरू होत आहे मला असं वाटतं की आणखी एक खूप मोठी झेप हे आपली संस्था हवे तर अत्यंत निस्वार्थ बुद्धीने समर्पण बुद्धीने आपल्या देशाचा एक संस्कार मनामध्ये जो आहे तो व्यक्त करण्यासाठी काम करणारे कुठले आहेत आणि आपल्यासारखे विद्यार्थी जे घडू इच्छितात की हो मला हे करायचं आहे पण मी मध्यंतरीच्या ठिकाणी गेलो होतो आणि चर्चा चालू तर तो मला की 21 वर्षाचा तरुण मला पण असं आईन्स्टाईनचं सिद्धांत मी तुम्हाला बोलून दाखवतो तर मला आईन्स्टाईनचं सिद्धांत पाहिजे किंवा सामान्य माणसाला कुठं माहिती मला माहित होता की एकतर मी सायन्सचा शिक्षक होतो पण मी आईन्स्टाईनचा सिद्धांत करूनसाठी असं 21 वर्षाचा रायगड बंगात करून ज्यावेळी मला भर सभेमध्ये सांगतो ही हिंमत धन्य आहे तर ती पुन्हा एकदा आपण जागृत करूया आणि आपण याच्या ठिकाणी आहोत तिथे तिथे आणि जिथे पुढे जाऊ तिथे सुद्धा आपलं घर आपला परिसर आपली शिक्षण संस्था आपली माणसं आणि आपला देश या सगळ्यांना कलामुक्त होऊया असा आपण सगळ्यांनी विचार करावा अशा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपलं धन्यवाद. It is my privilege to have been asked to propose a vote of thanks on this occasion. I, on behalf of Rotary English Medium School and the entire fraternity, first of all, extend my most sincere thanks to Honorable Guest, Mr. Dada Idate Sir. And I would like to request our Chairman, Mr. Bipin Dada Patni Sir, to offer thanks letter to him. I would also like to thank Dr. Rahul Sukare Sir and request Dr. Ajit Bhosle Sir to offer thanks letter to him. I also extend my vote of thanks to our Chairman, Honorable Bipin Dada Patni Sir, SMC Chairman Dr. Ajit Bhosle Sir, Mr. Sandeep Naika B, Mr. Sameer Pilati Sir, Mr. Vishwas Soman Sir, Mr. Amit Ladda Sir, Cameraman, our Principal Mrs. Bhumita Patel Ma'am, all the coordinators, teachers, parents and students. I cannot thank everyone enough
for their willingness and involvement to take on the completion of the work. Thank you. And now, with the permission of our chairman and the dignitaries on the dais, I declare that the program is dispersed.